कोणाविषयी तक्रार दिली? रवी राणाच्या विरोधाची तक्रार आहे. त्यांनी जे काही असभ्य आणि जे आरोप केलेले आहेत चुकीचे, त्या आरोपाच्या विरोधात एक तक्रार केलेली आहे. आता ठाणेदारांनी यांची दाखल केला 501 गुन्हा दाखला आहे. त्याची प्रत आम्हाला भेटेल. पण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे का बच्चूकडू गुवाहाटीला गेला, करोडो रुपयाचे खोके घेतले आणि प्रत्येक आंदोलन करतं तर ते तोडपाणीच करतं. जे काही आंदोलन झाले ते तोडपाणीसाठी केले, विधान परिषदसाठी पैसा घेतला, राज्यसभेसाठी पैसा घेतला. 20-25 वर्ष आम्ही आमचं राजकीय करिअर उभं करायला गेलो आणि आल्यानंतर तोंडात आलं तसं बोलायला लागतंय. मागं अचलपूरला त्यांनी त्या गोविंदाच्या वेळी संभाषण केलं, नंतर लाखन नाकेवाडीच्या कार्यक्रमात केले आणि आता त्या दिवशी त्यांनी अशी बाईक दिली आहे. माझं असं म्हणणं आहे जो त्याच्या अंगात रक्त असेल आणि तो खरा असन त्यानं हे सिद्ध करून दाखवा. मी याच्यापेक्षा वाईट बोलू शकतो पण मला यामध्ये पुरावे पाहिजे. जे आरोप केले ते जर ते एका बापाचे औलाद असेल तर पुरावे द्या मला. आणि ह्या लहान विषय नाही आहे, तो आयुष्य गेला याच्यामध्ये. मी त्या दिवशी पंडितजी रामटेक यांचा वाढदिवस होता तेव्हा असं म्हटलं का लोकशाहीचं पतन होऊ नये. पतनमध्ये कोणी किराणा वाटन, कोणी बकरी वाटन, कोणी चिकन वाटन, कोणी मटन वाटन, याच्यात पतन होता कामा नये. कुणाचं नाव न घेता आपण भाषण करतो आणि त्याच्यावर त्यांनी बाईट दिला आणि हे सगळं आक्षेप त्यांनी घेतले आमच्यावर. मग मी जर गुवाहाटीला घेऊन पैसे घेतले तर दिले पुन्हा देवेंद्रजीने दिले, एकनाथजीने दिले, त्यांनाही आम्ही नोटीस पाठवणार आहोत. सीएम साहेबाला पण नोटीस पाठवणार का तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा. देवेंद्रजीने पैसे दिले असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. तुम्ही जे 50 आमदार केले ते 50 आमदारांना पैसे घेतले असं तुमचं म्हणणं असेल तर मग तू एका इकडे ज्याच्या घरी देवाले करायचं तर तिथं झागायचं का? अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभं राहिलं की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून बदनामी करायची? दोन तोंड्या कोणी आहे? अशा पद्धतीनं सहन होणार नाही. ही शांततेनं लढाई लढू पण जास्त अंगावर झाली ना तर हार पार पण करू. ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चूकडे एकटा. उसको भी अकेला आहो, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ. ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चूकडे जायला तयार आहे. आम्ही शेपटी हलवून काम केलं नाही, बच्चूकडे स्वतः